काठेवाडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर। बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथीच्या बालभारती या विषयामधील पाठ क्रमांक 5 मला शिकायचंय। खानदेशातील एक गाव, त्या गावामध्ये सखाराम व त्याचं कुटुंब राहत होतं। सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघं दिवसभर उन्हातानात मजुरी करायचे। त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती। तिचं 4th पर्यंतचं शिक्षण झालं होतं। ती अत्यंत अभ्यासू व कष्टाळू होती। तिचा छोटा भाऊ पिंटू 1st जाणार होता। गावात 4th पुढचे वर्ग नव्हते। वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं। बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती। स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं। तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा घोळत होता। एके दिवशी नेहमीसारखं काम संपवून सखाराम व सुलभा घरी आले। मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले होते। पिंटू पोट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला, पण स्नेहा कुठे दिसत नव्हती। सुलभानं लगेचच स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या। आईची हाक ऐकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला। एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली। सुलभा तिच्या जवळ गेली। रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते। सुलभा चिंतेत पडली, काय झालं म्हणून तिला विचारू लागली। तेव्हा रडवेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली, वर्गामधल्या बबलीनं 5वी नाव टाकाई गय, मनबी नाव टाका 5वी, ओ माय माले पुढे शिकांचे माले शिकू द्या न। एवढ्यात हातपाय धुवून सखाराम तिथे आला। स्नेहा तुले 4th लोंग शिकाड, आते आणखीन पुढे शिकीसन काय करशील तू, आपली परिस्थिती अशी गरिबीनी, परगावले कसा धाडू तुले, एसटीमा ये जा करनी पडी, तनपेक्षा आते शायबन घर बशीसन धाकला भाऊले संभाय, समजलं का तुले। सखाराम थोड्या रागातच म्हणाला, दादाले सांग ना ओ माय माले 5वी जाऊ द्या शिकू द्या, असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागले। सुलभाला गही वरून आलं, तिचे डोळे पानवले। नवऱ्याला कसं समजून सांगावं हेच तिला समजेना। गावात 4th शाळा होती म्हणून गावातील बरेच लोक मुलांना 4th शिकवत होते। गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होतं। सखारामच्या भाऊबंदामध्ये पोरींना कुणीही 4th पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं, त्यामुळे तोही त्यांचाच कित्ता गिरवणार होता। त्याचा निर्णय पक्का होता। स्नेहाच्या वर्गामधली बबली गावच्या सरपंचांची मुलगी होती। आडगावला जाऊन सरपंचांनी 5व्या इयत्तेत बबलीला प्रवेश घेतला होता। स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं। सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामच्या घरी आले। सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामला अचंबा वाटला। अचंबा म्हणजे आश्चर्य वाटलं। बबली स्नेहाकडे नेहमी येत असे। स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक। कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल।
तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडवू, पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव, सरपंच बोलले. मान खाली घालून सखाराम उभा होता. मुख्याध्यापक पोट तिडकीनं बोलू लागले. सखा भाऊ, तुमची लेख हुशार आहे, तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे, तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनू द्या. सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले, अरे सखा, तुम्ही पोरगी एवढीच मनी बबली, तिलाच वर्गामधनी तिले बी मी धाडणार शेना पाचवी येतामा. अरे आडगावनी शाय आठून अर्धा तासनं अंतरावर शे, मना लेख संगे जाईन ती एस टी मा. सखाराम विचारमग्न झाला होता. खरं सांग सखा, तुला पिंटूले पाचवी मा धाडशीनच ना, मग पोरगी ना बाबतमच असा भेद कसाले, सांग सखाराम. सखाराम निरुत्तर झाला. मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली. अहो सखाराम, तुम्हाला माहीत आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे? एक महिलाच आहे. तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे. शेजारच्या गल्लीतल्या त्या दामू अण्णांची लेख डॉक्टर झाली गेल्या वर्षी, माहिती ना तुम्हाला? अजून किती उदाहरणं द्यायची. आता कित्येक डॉक्टर, वकील, इंजिनियर या महिला आहेत. या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्या सारखाच विचार केला असता तर? सखारामला काय बोलावं ते सूचना. आता त्याला पटलं होतं, अपुरं शिक्षण नको, दिन रात कष्ट करसू, रक्तन पाणी करसू, पण मना आंडेरले शिकाडसू, तसं त्यानं बोलून दाखवलं. स्नेहानं वडिलांकडे पाहिलं व ती त्यांना आनंदानं बिलगली. सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले. स्नेहाचा चेहरा आनंदानं फुलला होता. लेखक आबा गोविंदा महाजन. कठीण शब्दांचे अर्थ. पाचवी मा, पाचवीला. मनंबी, माझ पण. माले, मला. चौथी लोंग, चौथी पर्यंत. शिकाड, शिकवलं. आते, आता. शिकीसन, शिकून. गरीबिनी, गरीबीची. परगावले, परगावला. धाडू, पाठवू. तुले, तुला. एस टी मा, एस टीने. पडील, पडेल. तरपेक्षा, त्यापेक्षा. शाय, शाळा. बशीसन, बसून. धाकला, धाकटा. भाऊले, भावाला. संभाळ, सांभाळ. अचंबा, आश्चर्य. तुनी, तुझी. मनी, माझी. तिनाच, तिच्याच. तिले बी, तिला पण. सेना, आहे ना. आठून, इथून. मना, माझ्या. बाबतमाच, बाबतीतच. रगतन, रक्ताच. करसू, करेल. आंडेरले, मुलीला. शिकाडसू, शिकवेन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.